भाजप नेते चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक पत्र लिहिलेलं आहे. रक्षकांनाच भक्षक बनवणारे आणि गुन्हेगारांचं नैतिक बळ वाढवणारं धोरण राज्य सरकारनं स्वीकारलं आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. पोलीस कस्टडीत मृत्यू झालेल्या सुमन काळे प्रकरणात सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर सुमन काळेंना न्याय मिळाला तर प्रस्थापितांच्या यंत्रणेतील हितसंबंधांना बाधा येणार आहे का, असंही त्या म्हणाल्या. अहमदनगरमध्ये पारधी समाजाची समाजसेविका सुमन काळे हिचा मृत्यू पोलिसांच्या कस्टडीमध्ये केलेल्या मारहाणीमुळे झाला. कारण 12 मे 2007 एका खोट्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये तिला अडकवलं, तिला मारहाण केली, त्यात तिचा मृत्यू झाला. परंतु पतीबरोबर भांडण झालं आणि तिने विष प्राशन केलं अशी खोटी नोंद त्या ठिकाणी पोलिसांनी केली. 1 सप्टेंबर 2007 मात्र केमिकल अनालायझरचा रिपोर्ट आल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की सुमनचा मृत्यू हा विष प्राशनाने नाही तर मारहाण करून झालेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. 22 दिवसांच्या उपचारानंतर आज मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. एचएन रिलायन्स रुग्णालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया पार पडली, त्यानंतर अखेर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. डिस्चार्ज झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत.